नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजकाल बऱ्याच विद्यार्थ्यांसमोर असलेला प्रश्न, सर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये म्हणजे बँकिंग असेल, एसएससी असेल, रेल्वे असेल किंवा आयबीपीएस सारख्या ज्या काही संस्था कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स कंडक्ट करतात त्यामध्ये मॅथ्स विषय आम्हाला अवघड जातोय. बरं, हा मॅथ्स विषय अवघड जाण्यामागचं कारण काय आहे? तर बहुतांश वेळेस असं ऑब्झर्व करण्यात आलं की विद्यार्थ्यांचे कॅल्क्युलेशन्स पाहिजे त्या लेवलला फास्ट नसतात. जर कॅल्क्युलेशन फास्ट असतील तर त्याची अॅक्युरेसी मेंटेन नसते. मग अशा काही बेसिक गोष्टी आम्हाला ऑब्झर्व करायला मिळाल्या. तर हा व्हिडिओ मी अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करतोय ज्यांना कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह कसं करावं याबद्दल खूप मोठा डाऊट आहे, कॅल्क्युलेशनची स्पीड कशी वाढवावी याबद्दल त्यांना काही शंका आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या या सर्व शंका दूर होणार आहे. पण सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की सर आम्हाला कॅल्क्युलेशन का महत्वाचं आहे, कॅल्क्युलेशनच का बरं आम्ही एवढं फोकस केलं पाहिजे. यासाठी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, मे बी या स्टोरी मधून तुम्हाला व्यवस्थित कळेल की कॅल्क्युलेशन किती महत्वाचं आहे. बघा मित्रांनो, एका गावामध्ये एक 4 लाकूड तोडे असतात, ठीक आहे, आणि या 4 लाकूड तोड्यांना एक कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केल्या जातं की एक तिथे लाकूड ठेवलं जातं सारख्या आकाराचं आणि सगळ्यांना सांगितलं जातं की जास्तीत जास्त पुढच्या या 4 तासांमध्ये जो सर्वात जास्त लाकूड तोडेल तो या कॉम्पिटिशनचा विनर असेल आणि त्याला रोख रक्कम 50,000 रुपये हा पारितोषिक म्हणून दिल्या जाईल. मग सर्व गाव तिथे सुरू होते, कॉम्पिटिशनला सुरुवात होते. यामध्ये या चारही जे काही पार्टिसिपेंट आहे यांना एक एक कुऱ्हाड दिल्या जात आहे. यापैकी जशी एकेकाच्या हातात कुऱ्हाड पडते तसंच त्याच इन्स्टंटला या 3 जण यापैकी लाकूड तोडायला सुरुवात करतात. परंतु यामध्ये एक जो लाकूड तोड्या असतो तो लगेचच लाकूड तोडत नाही, तर तो एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. सर्व गाव अचंबित होत, अरे हा कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीये, हा तर एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसलेला आहे, नेमकं करतो काय काहीच कळायला मार्ग नाहीये. हातामध्ये 4 तास असतात आणि नंतर 4 तासानंतर या 2 तास त्याच्या हातातले वाया गेलेले असतात आणि उरतात फक्त 2 तास. आणि जो व्यक्ती एका कोपऱ्यात बसला होता सर्वजण शॉक होणार, फायनली तोच व्यक्ती या कॉम्पिटिशनचा विनर असतो. आता प्रश्न पडतो, सर कसं काय नेमकं त्याने केलं काय, काही मॅजिक केली? नाही, इथे मॅजिक नावाचा प्रकारच नव्हता. मग ज्यावेळेस त्याला विचारण्यात आलं, अरे तू 2 तासामध्ये ही कॉम्पिटिशन जिंकला कसं शक्य होतं, मग तू पहिले 2 तास का बरं वाया घातलेत, तर त्याने एकदम सुंदर उत्तर दिलंय की मी हे 2 तास वाया घातले नाहीत, या 2 तासामध्ये ज्या वेळेस आमच्या हातामध्ये कुऱ्हाडी देण्यात आल्या मला असं लक्षात आलं त्या कुऱ्हाडींना व्यवस्थित धार नव्हती, तर मी या 2 तासामध्ये त्या कुऱ्हाडीला खूप धार दिली, त्याला मी शार्प बनवलं आणि त्यामुळे पुढच्या 2 तासामध्ये मी कॉम्पिटिशन आरामशीर जिंकू शकलो. काही लक्षात आलंय मित्रांनो? तर तुमच्या या मॅथ सब्जेक्ट मधला तुम्हाला जी धार देणारी गोष्ट आहे ती असणार आहे तुमचं कॅल्क्युलेशन. यासाठी आम्हाला कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. मग आता प्रश्न पडतो की सर बँकिंग एक्झामिनेशन कॅल्क्युलेशनच्या स्किल्स किती इम्पॉर्टंट आहे. बँकिंग मध्ये आरआरबी क्लर्क असेल, आरबीआय असिस्टंट असेल, आयबीपीएस क्लर्क असेल, या एक्झाम्स मध्ये मॅक्सिमम तुमचं कॅल्क्युलेशन म्हणजे स्पीड कॅल्क्युलेशन विथ अॅक्युरेसी या बेसिसवर तुमचं काय म्हणता येईल त्याला तुमचा स्कोर डिपेंड राहतो. त्यामुळे स्पीड प्लस अॅक्युरेसी आम्हाला याचा बॅलेन्स ठेवून आम्हाला एक्झामचं क्लिअर करायचं असेल तर कॅल्क्युलेशन स्किल्स या आमच्या खूप महत्वाच्या आहेत. तर आपण 1 बाय 1 बघूयात वाय कॅल्क्युलेशन्स, कॅल्क्युलेशनची आम्हाला गरज काय आहे. तर सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे मित्रांनो, तुम्ही कोणताही मॅथ्सचा टॉपिक घ्या प्रत्येक टॉपिक मध्ये 20% ही जर कन्सेप्ट असेल तर मिनिमम 80% हे कॅल्क्युलेशन असतं. तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, परसेंटेज, ऍव्हरेज, रेशो प्रोपोर्शन, टाइम स्पीड डिस्टन्स, टाइम इनवर्स, सिंपल इंटरेस्ट, कंपाउंड इंटरेस्ट, एनी टॉपिक, तुमच्या लक्षातील मॅक्सिमम पार्ट हा कॅल्क्युलेशनचा असतोच. त्याच्या व्यतिरिक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये सिम्प्लिफिकेशन असेल, अप्रॉक्सिमेशन असेल, त्यानंतर तुमचं कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल असतील, या टाईपचे जे काही चॅप्टर असतील यामध्ये देखील कॅल्क्युलेशनची खूप गरज पडते.
यामुळे आम्हाला कॅल्क्युलेशन हे अरिथमेटिक असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल किंवा बेसिक टॉपिक असतील, तिन्ही ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच आम्हाला कॅल्क्युलेशनवर जास्तीत जास्त फोकस करायचा. आता पुन्हा आमच्या समोर प्रश्न पडतो, सर कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह काय करायचं, बेसिक नीड काय आहे कॅल्क्युलेशनची, पहिल्यांदा ती समजून घ्या. कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह कसं केल्या जाईल, बघा थोडीशी आम्हाला बेसिक नीडची गरज आहे. या नीड्स अशा आहेत बाळांनो, तुम्हाला कमीत कमी 25 पर्यंत पाडे म्हणजे टेबल पार्ट असणं गरजेचं आहे. तसंच 1 ते 30 पर्यंत तुम्हाला स्क्वेअर लर्न असणं गरजेचे आहे आणि मिनिमम 1 ते 15 पर्यंत तुम्हाला क्यूब पार्ट असणं गरजेचे आहे. जर या बेसिक नीड तुमच्याकडे कम्प्लीट असतील मग स्टेप बाय स्टेप आपण कॅल्क्युलेशनला सुरुवात करायला हवं. मग हे कॅल्क्युलेशन काय काय असतील, ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, हे जर बेसिक 4 ऑपरेशन तुमचे परफॉर्म झालेत एकदम फास्ट, तर तुम्ही उरलेले सर्व ऑपरेशन आरामशीर सॉल्व्ह करू शकता. मग आता याची सुरुवात कशी करावी, सर आम्ही कधीही लक्षात असू द्या मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करणार जास्तीत जास्त फोकस आमचा माइंड कॅल्क्युलेशनवर असू द्या. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट, जर तुम्ही माइंड कॅल्क्युलेशन करत असाल आणि इमिजिएटली जर मोठे मोठे नंबर्स घेत असाल तर तिथे तुम्ही डिमोटिवेट होणार. मग यासाठी चांगली सुरुवात करायची असेल तर छोट्या छोट्या नंबर्स पासून सुरुवात करा, स्मॉल नंबर्स पासून सुरुवात करा. पहिल्यांदी सिंगल डिजिट नंबर घ्या, मग 2 डिजिट नंबर घ्या, मग 3 डिजिट नंबर घ्या आणि ह्या अशा प्रकारे तुमची सेल्फ इम्प्रूव्हमेंट असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला लेजर मिळेल, ज्यावेळेस तुम्हाला रिकामा वेळ मिळेल, त्या वेळामध्ये तुम्ही मेंटल कॅल्क्युलेशन थोडस करण्याचा प्रयत्न करा. ही सवय आपल्याला स्वतःहून जडायची आहे आणि यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. आणि ही प्रॅक्टिस जर तुम्ही मोजून 20 ते 30 दिवस केली मित्रांनो, ट्रस्ट मी, तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये ट्रिमंडस इम्प्रूव्हमेंट ऑब्झर्व करायला मिळेल. क्लिअर? कारण की कॅल्क्युलेशन साठी सायंटिफिकली 20 to 30 डेज हे एकदम तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात आणि करत असताना स्टेप बाय स्टेप द्या. मोठे मोठे आपल्याला स्टेप उचलायचे नाही आहेत, छोट्या छोट्या स्टेप्सने आम्हाला कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह करायचं आहे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन, कि सर आम्हाला फक्त कॅल्क्युलेशनच गरजेचं आहे का, दरवेळेस कॅल्क्युलेशन करावं लागतं का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आर कॅल्क्युलेशन रिक्वायर्ड फॉर एव्हरी प्रॉब्लम, याचा स्पष्ट आन्सर आहे नो. आम्हाला बेसिक तेच कळत नाहीये, सर कॅल्क्युलेशन आम्ही करतोय पण हे कॅल्क्युलेशन आम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमला गरजेचं आहे का, तर कोणत्या प्रत्येक प्रॉब्लेमला कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेशनला अल्टरनेटिव्ह आहेत ना, कोणकोणते अल्टरनेटिव्ह आहेत, तुम्ही युनिट प्लेस थ्रू तुम्ही जाऊ शकता, तुम्ही 10 प्लेसचा उपयोग करू शकता, तुम्ही डिजिटल रूट मेथड याचा यूज करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय बाळांनो, सगळ्यात चांगली सवय जडवा, कधीही क्वेश्चन पाहिल्यानंतर पहिल्यांदा ऑप्शन्सवर नजर फिरवा. तुमच्या लक्षात येईल कॅल्क्युलेशन करण्याची प्रत्येक प्रॉब्लेमला गरज नसते. पण आम्हाला ती सवय चढलेली नाहीये सर, कधी आम्ही युनिट प्लेसने विचार करत नाही, 10 प्लेसने करत नाही, डिजिटल रूट मेथडने करत नाही किंवा ऑप्शन्स काही इल्युमिनेशनने बघत नाही, त्यामुळे कॅल्क्युलेशनवर आमचा जोर जास्तीत जास्त वाढतो आणि तिथून पुढे आम्हाला वेळ जास्त लागतो. तर कधीही लक्षात घ्या, कॅल्क्युलेशनला अल्टरनेटिव्ह आहेत. मी जे लिहून दिलेत हे 3 अल्टरनेटिव्ह आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट, प्रत्येक प्रॉब्लेमला कॅल्क्युलेशनची गरज नसते. अपेक्षा ठेवतो सर्वांना कॅल्क्युलेशनची जी तुमच्या मनातला माइंडसेट आहे हा थोडासा चेंज करण्यासाठी इथून पुढे व्यवस्थित सोप्या पद्धतीने इझी जाईल. आता पुढचा प्रश्न असा येतो की सर आम्हाला जर कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिसेस करायची असतील, आम्हाला कॅल्क्युलेशन प्रॉपर पद्धतीने करायचं असेल तर आमच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, तर व्यवस्थित बघा. तुम्हाला एक सुंदर असा प्लॅटफॉर्म आपण प्रोव्हाइड करून दिलेला आहे मित्रांनो, आपलं स्पार्कल एज्युकेशनवर तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेशनची बेसिक सिरीज दिसेल, कम्प्लीट बेसिक मॅथ्स सिरीज, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट कॅल्क्युलेशन असणार. मग या कम्प्लीट कॅल्क्युलेशन मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, स्क्वेअर, क्यूब, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, डेसिमल, फ्रॅक्शन, डिव्हिजिबिलिटी टेस्ट आणि यानंतर तुम्हाला असणार एलसीएफ, एससीएम आणि डिजिटल रूट मेथड. युजेस ऑफ 10 प्लेस अँड युनिट प्लेस हे देखील आपण यामध्ये घेतलेलं आहे. तर हे सर्वचे सर्व तुम्हाला अतिशय महत्वाचे असतील.
लक्ष द्या मित्रांनो, युट्यूबवर तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळतील, पण एक गोष्ट असू द्या, युट्यूबवरचे सर्वच व्हिडिओ पाहून तुम्ही कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह करू शकतात का, सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की कॅल्क्युलेशन तुम्हाला इम्प्रेस करणं सोपं आहे, पण त्या मेथडचा यूज रिअल लाईफमध्ये किती आहे ते बघत चला. कारण ज्यावेळेस तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात, त्या केसमध्ये तुमच्या मेंटॅलिटी जी असते ना, ती खरंच तेवढी स्ट्रॉंग आहे का तुम्ही प्रत्येक ट्रिक्स तिथं यूज करणार आहात. कधीही तुम्हाला एखादं कॅल्क्युलेशन दिलं 5 × 102, या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट 5 पाढा म्हणायला यूज करतात. मित्रांनो, इथे तुम्ही 5 शॉर्टकट वापरतात का, तुमचा माइंड तिथे त्यावेळेस कोणत्या स्टेजमध्ये असतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, युट्यूबवरच्या प्रत्येक व्हिडिओला पाहून तुमचा कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह होईलच असं नाहीये, उलट मोस्ट ऑफ दी व्हिडिओज असतील ज्यामुळे कॅल्क्युलेशन इम्प्रूव्ह होणार नाही. तर खूप रेअर व्हिडिओ सिरीज आहे, त्यापैकी एक मी तुम्हाला इथे चांगला ऑप्शन दिलेला आहे. सर्वांनी याचा चांगला वापर करायचा आहे, व्यवस्थित हे कॅल्क्युलेशन समजून घ्यायचे, आणि यानंतर मी सांगितल्याप्रमाणे 20 ते 30 दिवस प्रॅक्टिस विषय संपतोय आणि तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट होत आहे. आता महत्वाची गोष्ट मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आणि ही सगळ्यात हायलाइटेड गोष्ट आहे, कॅल्क्युलेशनला जर तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करायचे असतील तर एक हॅबिट आम्हाला बिल्ड करायची आहे, ती आहे थिंक अबाउट करेक्ट ऑप्शन. आम्ही काय करतो सर, क्वेश्चन रीड केल्यानंतर लगेचच कॅल्क्युलेशनला सुरुवात करतो, क्वेश्चन अंडरस्टँड करतो. अरे ऑप्शन कडे बघा मित्रांनो, 50 पैकी कमीत कमी तुम्हाला मी 15 ते 20 क्वेश्चन हे ऑप्शनने खूप फास्ट सॉल्व्ह होतील याची गॅरंटी देतोय, याची मी तुम्हाला शाश्वती देतोय. पण आम्हाला ती सवय चढलेली नाहीये ना, क्वेश्चन पाहिले की आमचे तेच होतंय, मी एक्झॅक्टली तेच सांगतोय. काही काही सवयी अशा आहेत की ज्या आम्हाला बिल्ड केल्यामुळे जर 15 ते 20 मार्काचा फायदा होत असेल, आमचा वेळ वाचत असेल, तर त्या सवयी आम्ही का म्हणजे जडून घेत नाहीये, त्या सवयींकडे आम्ही का जात नाहीये, मला हा सगळ्यात मोठा प्रश्न विद्यार्थ्यांचा दिसतो. आम्ही का त्या गोष्टी अंमलात आणत नाहीये. तर ही गोष्ट आणायची असेल तर पहिल्यांदा थिंक अबाउट करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन्स बघितल्यानंतर ऑप्शन्स कडे तुमची नजर गेलीच पाहिजे. देन युनिट प्लेस, 10 प्लेस, डिजिटल रूट मेथड किंवा तुम्हाला डिव्हिजिबिलिटी टेस्ट, अशा अनेक मेथड्स आहेत ज्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन्स अवॉइड करू शकतात. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर आणल्यात मित्रांनो, कॅल्क्युलेशन कशा प्रकारे इम्प्रूव्ह केल्या जाईल. अपेक्षा ठेवतो सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर फक्त या शेवटच्या 3 गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. बी ऑप्टिमिस्टिक, म्हणजे नेहमी आशावादी राहा, गिव्ह अप करू नका. मित्रांनो, एखादी गोष्ट तुम्हाला करायला वेळ लागली असेल याचा अर्थ उशीर हा नेहमी काय म्हणता येईल त्याला फेल्युअर कडे जातो असं नसतो, हा सक्सेस कडे जात असतो. उशीर झाला तरी हरकत नाहीये, मी पहिल्यांदा उदाहरण दिलं त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्रेनला शार्प करताय असं समजा. दुसरं, फोकस ऑन स्मार्ट वर्क, स्मार्ट वर्क कडे जास्तीत जास्त फोकस करा. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो, कन्सिस्टंट प्रॅक्टिस. इथे जर तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक झाली, मग तुमच्यामध्ये टॅलेंट जरी असेल पण कन्सिस्टन्सी नसेल, तर त्या केसमध्ये आपण मागे राहण्याची शक्यता जास्त आहे. तर टॅलेंटला कोण बीट करतं, तर कन्सिस्टन्सी ही टॅलेंटला बीट करू शकते. तर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहातच म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे मित्रांनो. तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. लाईक करण्यासाठी कोणत्याच प्रकारे तुम्ही कंजूसी करू नका आणि या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत असतील. तो सो ट्यून. थँक्यू सो मच. बाय बाय.